अर्थसंकल्पीय अधिवेशनातलं एक महत्वाचं अपडेट यानंतर आपण बघणार आहोत, कारण आज अधिवेशनाची सुरुवात झाली आणि ती राज्यपालांच्या अभिभाषणानं झाली. यावेळी राज्यपालांनी माझं शासन हे कर्नाटक महाराष्ट्र विवादाबद्दल सुप्रीम कोर्टात ठाम भूमिका मांडत असल्याचं राज्यपाल म्हणालेत. तसंच जीएसटीचा निधी केंद्राकडे थकीत असल्याचं देखील राज्यपालांनी म्हटलंय. बघूयात त्यांनी अभिभाषणात हा मुद्दा कसा मांडला होता. माझे शासन कोविड-19 रोगासंबंधीच्या लसीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत आहे. राज्यातील लोकांकरिता लसीचा कोटा बाळगण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारकडे पाठपुरावाही करीत आहे. कोविड संदर्भातील आरोग्य सुरक्षा विषयक उपाययोजनाबाबत आपल्याला सतत दक्ष राहण्याची गरज आहे. माझे शासन महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला मूळ दाव्यामध्ये महाराष्ट्राची बाजू ठामपणे मांडत आले आहे आणि यापुढेही मांडत राहील. सीमावर्ती भागातील मराठी भाषिक जनतेप्रती बांधिलकी व्यक्त करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझे शासन वचनबद्ध आहे. हा विषय सर्व समावेशक मांडणारा महाराष्ट्र कर्नाटक सीमा विवाद संघर्ष आणि संकल्प या नावाचा खंड अलीकडेच प्रसिद्ध केला आहे. 2021 अखेरीस वस्तू व सेवा कराची नुकसान भरपाई म्हणून माझ्या शासनास देय असलेला 44,950 कोटी रुपयांपैकी केवळ 6,140 कोटी रुपये आणि वस्तू व सेवा कराच्या नुकसान भरपाईसाठी कर्ज म्हणून 11,520 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आहेत. एकोणतीस हजार दोनशे नव्वद कोटी रुपयांची वस्तू व सेवा कराची नुकसान भरपाई केंद्र सरकारकडून येणे आहे. आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पोहोचण्याआधी काँग्रेसनं आज एक आंदोलन केलं आणि ते होतं केंद्राच्या इंधन दरवाढी विरोधात. आज त्यांनी सायकल रॅली काढली आणि त्यांचा निषेध व्यक्त केला. काँग्रेस आमदार सायकलवरूनच आज विधानभवन परिसरात पोहोचले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यावेळी सायकलवरून विधिमंडळात पोहोचले तेव्हाची दृश्य आपण बघतोय. केंद्राविरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत इंधन दरवाढीचा निषेध केला. दरम्यान आशिष शेलार यांनी नेमकं काय म्हटलंय आणि त्याबद्दल त्यांनी टीका करताना म्हणताय की काँग्रेसचं आंदोलन नौटंकी आहे आणि त्यांनी कशा पद्धतीनं राज्य सरकारनं कर कशा पद्धतीनं लावलेत आणि कशा रीतीनं काँग्रेसचा मुद्दा त्यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला तेही ऐकूया. सायकलच्या नौटंकीने पेट्रोल डिझेलचे भाव कमी होत नाहीत हे जनतेला माहिती आहे. जर प्रामाणिक काँग्रेस असेल तर शिवसेनेला दोन टूक प्रश्न विचारून किंवा अर्थमंत्र्यांसमोर प्रस्ताव आणून राज्यातील पेट्रोल डिझेलचे कर आणि सेस जे राज्यस्तरावरचे असतील ते कमी करण्याचा प्रस्ताव द्यावा, किंवा महाराष्ट्र विकास आघाडीने GST काउन्सिलमध्ये केंद्राला पेट्रोल डिझेलचे प्रॉडक्ट GST आणण्यासाठी समर्थन द्यावं. हे दोन्हीही न करणारी काँग्रेस केवळ नौटंकी करते असं आमचं म्हणणं आहे. देलकर मृत्यू प्रकरणामध्ये कोणीही केंद्र, राज्य किंवा भाजपच्या नेत्याने विधान हस्तक्षेप केलेला नाही. चौकशी चालू आहे, थांबवली कोणी? आणि त्यामुळे कोणी स्टेटमेंट केलं नाही, कोणी भावना मांडली नाही, कोणी त्याच्यावर प्रश्न उपस्थित केला नाही, कोणी हस्तक्षेप केला नाही. आपल्याकडे नोंद झाले, चौकशी चालू आहे, थांबवलं आहे कोणी? आणि त्यामुळे केवळ संजय राठोडांना वाचवण्यासाठी काहीतरी नगास न पुढे केलं पाहिजे. असं नगास न पुढे आणून नगारा वाजवण्याचं काम शिवसेनेने करू नये. आशिष शेलार यांनी ही टीका केली होती काही वेळापूर्वी आणि संजय राठोड यांच्या संदर्भात त्यांनी ही टीका